वेबसाइट इज फ्री, इंस्टा रिज्यूमे अच्छा डॉट आई को। सर एक बार डेटा मिस आउट करने से बैठ गया तो मैंने वो की मेरे पास वर्क शॉप से ओके एग्जैक्टली तो रिज्यूमे हम अपलोड करने से मॉडल कर दो सर का कि तो एक्सपीरियंस इन योर मेंशन कर लगता है प्रीवियस तो जैसे कि अपन का अपलोड का फील करो सर ये जॉब ओपनिंग से म्हणतोय की अच्छा दुसरे कोणा रिज्यूमे से पुन्हा सर रिज्यूमे एक बार काम पर एक डेटा मिस तो बरोबर। रिज्यूमे मला भेट गया हाँ ऑलरेडी तो पास वर्क शॉप जॉब करतो ओके तर त्याचा एक्सपिरियन्स जास्त एक्सपिरियन्स जर ऍड केलेला मग माझ्या योजनेसाठी जसं तुम्ही एक्सपिरियन्स मध्ये काय चेंजेस करू शकतो एक मिनिट शांत। त्याच्या रेझ्यूम मध्ये चेंजेस तर मला माझ्याकडे यूज करायचं मी ॲज अ फ्रेशर आहे ओके तर मग त्याचा रेझ्यूम मी कसं चेक करू शकतो जॉब चेंज करू शकतो थोडे चेंजेस एआय यूज करून चेंज करू शकतो, पण आत्ता आपल्याला त्याचा रेझ्यूम पेक्षा जी काही जॉब ओपनिंग आलेली आहे ऑफिशियली त्यांच्या लिंक्डइनच्या पेजवरून, त्या लिंक्डइनच्या पेजमध्ये त्यांनी जो काय जॉब रोल दिलेला आहे तो आपल्याला मॉडिफाय करायचा एआयचा यूज करून, आणि त्यानंतर इथं तुम्ही क्रिएट रेझ्युमे डायरेक्टली इन्स्टंटली तुम्ही इथं टाकून डायरेक्ट रेझ्युमे मॉडिफाय करू शकता। एकच रेझ्युम सगळ्या कंपन्यांना देऊन काम होणार नाही, तुम्हाला त्या कंपनीचा जॉब रोल काय आहे त्यानुसार केलं तर प्रत्येकाला जॉब नशिबानच लागतो असं नाही आहे, स्मार्ट काहीतरी करायला पाहिजे गोष्ट बरोबर, त्यातली ही एक आहे ओके। तो ओपनिंग्स तुम्हाला जास्त येतील, एक रेझ्यूम सगळीकडे फिरवलाय असं चालणार नाही आत्ता सध्या तरी ओके। तर हा एक इन्स्टा रेझ्यूम इथं त्यामध्ये त्यांनी टेम्पलेट्स पण दिले आहेत, बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत, ही वेबसाईट तुम्ही निवांत बघू शकता ओके। इन्स्टा रेझ्युमे डॉट आय ओ ही तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये आहात ना, एक जण टाकत कोणतरी ऑनलाइन जे जॉईन झालेत त्यांना लक्षात आली लिंक ओके। ही एक युजफुल लिंक आहे ओके। तर तुम्हाला जॉब या पुढे अप्लाय करताना आपल्या रेझ्यूम मध्ये एक वर्ड फाईल रेडी ठेवायची, ज्या वर्ड फाईल रेझ्यूमे कुठल्या कलर मध्ये बनवलाय कसा बनवलाय याच्यापेक्षा ते कीवर्ड मॅच होत आहेत का एवढंच बघतात मोस्टली ओके। तर कीवर्ड आपल्या जॉब आपल्या रेझ्यूमे मध्ये येण्यासाठी तुम्ही तिथला जॉब रोल जो आहे जॉब डिस्क्रिप्शन आहे युझिंग दिस जे डी मॅच द कीवर्ड्स अँड फॉर्म अ न्यू जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटल्यानंतर तुम्हाला ते येईल बरोबर एआय वरती, आणि ते तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स टाकताना ते यूज करू शकता ठीक आहे। त्यामुळे नवीन आत्ता सध्या कुठल्याही नवीन जॉबला अप्लाय करताना आपला रेझ्यूमे अपडेटेड पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी पाहिजे। नोकरीला पूर्वी एकच ऍप होतं ज्यावेळी एआय नव्हतं, ज्यावेळी चॅट जीपीटी ची वेबसाईट नव्हती त्यावेळी म्हणजे माझ्यावेळी 2015 मी पास आउट आहे त्यावेळी हे एकच होतं की नोकरीला तुम्ही रेझ्युमे अपडेट केल्यानंतर तो वरवर येत होता, एचआरचे डायरेक्ट प्रोफाईल दिसत होते की त्यांनी किती ओपनिंग टाकलेली आहे, आणि त्यामध्ये आम्ही अपडेट केल्यानंतर अपडेट म्हणजे काय टाईप करून डिलीट करणं म्हणजे पण अपडेटेड रेझ्युम होता त्यावेळी, आय एम टॉकिंग अबाउट 2015। तर त्यामुळे अपडेटेड जे जास्त होते ते वरती वरती येत नोकरीला प्रोफाईल्स ओके। तर आता तुम्हाला अपडेट करायचं म्हणजे हेच करायचं की जी काही प्रत्येक ओपनिंग दिसते तुमच्या रिलेटेड ती इथं तुम्ही डायरेक्ट टाकू शकता ओके। आणि दुसरं जे आहे ते मोठ्या सगळ्या आय टी कंपनीजच्या डायरेक्ट करिअर पेजच्या मी काही लिंक आणलेले ओके, प्रत्येकाची लिंक कॉग्निझंटची असेल, इंडिया ऑपरेशन्स जे काय आहे त्यांचं त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डायरेक्ट मी आता पाठवतो सगळ्यांना ओके। त्याची लिस्ट की विप्रोमध्ये सगळ्या मोठ्या ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्या करिअर पेज वरती रिसेंट ओपनिंग असतात लिस्ट ओके, तर ते तुम्ही इथं बघू शकता। आता समजा यातल्या की प्रत्येक जी काही ओपनिंग मला ऍज अ को फाउंडर आलेली आहे याच्यामध्ये जॉब रोल मेन्शन आहे ओके, की आता समजा एक एक्सेस ऍग्रोटेक असेल याच्यामध्ये जॉब रोल येईल किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज ओके। रिस्पॉन्सिबिलिटीज या कंपनीत ऍज अ को फाउंडर कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या असतील हे यामध्ये दिले ओके ठीक आहे। आता दुसरं मागच्या वेळी जेडीला या सॅटर्डेला कोणी आलो होतं याच नाही ना, जेडीचा जर सब्जेक्ट दिलाय तुम्हाला
आता ही लिंक्ड इनचं थोडं तेवढी एक लिंक जरा मी सांगतो तेवढी. आता तुम्ही इन्स्टा रेझ्युमे वरती ट्राय करा आज, ओके, कुठल्याही एका नवीन ओपनिंगला अप्लाय करा आणि अशा 5-6 ओपनिंगला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जरा फरक जाणवेल की ऍटलीस्ट आपले कीवर्ड मॅच होत आहेत आणि कॉल्स येत आहेत. ओके, की पूर्ण सेट व्हायला मिनिमम 15 to 20 days जातो. ओके, लिंक्डइनचा आणखी मी सांगतो, त्याच्या आधी एक महत्वाचं, ज्यावेळी जीडी मध्ये तुम्हाला समजा सब्जेक्ट दिलेला आहे की लास्ट टाइम आम्हाला सब्जेक्ट दिला होता ते कपिल सरांनी की करप्शन हॅम्परिंग इंडियाज इकॉनॉमी. ओके, समजा हा सब्जेक्ट दिला तर करप्शनच्या रिलेटेड बोलताना किंवा आता इफेक्ट्स ऑफ इंटरनेट ऑन अवर डेली लाईफ हा एक सब्जेक्ट दिला होता. तर इंटरनेटचा सब्जेक्ट दिल्यानंतर तुम्ही या जीडी मध्ये काय बोलणार तर हा स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे पाहिजे कुठल्याही सब्जेक्ट. ओके, की ऍक्टिव्ह युजर्स किती आहेत. तर एक वेबसाईट आहे FATJOE स्टॅटिस्टिक्स, हे स्टॅटिस्टिक्स फाइंडर टूल आहे. ओके, FATJOE/statistics. आता समजा इंटरनेटचा तुम्हाला सब्जेक्ट आला कुणाला किंवा करप्शनच्या रिलेटेड सब्जेक्ट आला तर करप्शनच्या रिलेटेड आता सध्या बोलायला गेलं तर हे टूल आता तुम्ही जरा हे पण ग्रुपमध्ये टाका FATJOE/statistics. ओके, कुठल्याही जगातल्या कुठल्याही सब्जेक्ट वरचे स्टॅटिस्टिकली तुम्ही काही बोलला तर समजा आपल्या समोर जे काही ओपनली वाटतं की बाबा हे राज्य करप्ट आहे किंवा करप्शन वरचे काही आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स पाहिजे असतील तर इथं समजा करप्शन इन इंडिया तर करप्शनच्या रिलेटेड आत्ताच्या जे काही फॅक्ट्स आहेत की आपण करप्शन मध्ये कितव्या नंबरला आहे, ओके, करप्शन सगळ्यात जास्त कुठं आहे हे सगळं या FATJOE/statistics/statistics वरती येऊ शकत. ओके, तर याच्यामध्ये आता आपल्या लक्षात येईल की आपण किती नंबरला आहे. इंडिया रँक 78 out of 180 कंट्रीज. ओके, आपला 78 नंबर आहे 180 कंट्रीज पैकी करप्शन मध्ये. ठीक आहे, करप्शन मध्ये आता सध्या म्हणजे कुठलाही जीडी स्टार्ट करायच्या आधी तुम्ही या काही फॅक्ट्स वाचू शकता. ओके, तर हे फॅक्ट जेओई वरती आहे. अजून दुसरं आता करप्शन ऑलिम्पिक इंडिया इन ऑलिम्पिक चांगला सब्जेक्ट आहे. आज कोण जिंकलं काहीतरी कुठला आहे तो मुलगा शूटिंग मध्ये. तर इंडियाच्या ऑलिम्पिक्स मधल्या सगळ्या फॅक्ट्स इथे येतो. म्हणजे आता तुम्हाला डेटाच्या रिलेटेड जे काही कोणी प्रोजेक्ट करत ऍक्च्युअल डेटा तुम्हाला पाहिजे असेल कधी ट्रस्टेड सोर्सचा तर सगळा या स्टॅटिस्टिक्स फाइंडर वरती हा फ्री टूल आहे सगळ्या. ओके, तर याच्यामध्ये काही तुम्ही बघू शकता की इंडियाज मोस्ट सक्सेसफुल ऑलिम्पिक स्पोर्ट इज फील्ड हॉकी, 8 gold medals बिटवीन 1928 to 1980. ओके, तर असे काही ट्रस्टेड सोर्स असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या राईट इन्फॉर्मेशन. ओके, तर आणखी कोणी कुठल्या प्रोजेक्ट वरती कुठलाही प्रोजेक्ट करायच्या आधी त्याच्या रिलेटेड स्टॅटिस्टिक्स तुम्ही या FATJOE वरती बघू शकता. ठीक आहे, तर हे 2-3 आहेत अजून. ठीक आहे, दुसरं समजा लिंक्डइन वरच आता तुम्हाला कुठलाही जॉब सर्च करायचा तर तुम्हाला ओपनिंग जे आहेत त्या मी तुम्हाला एक पेज सांगतो. थोडं कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट, कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट म्हणून पुण्यातली एक प्लेसमेंट कंपनी, 8 lakh फॉलोअर आहेत त्यांचे. प्रत्येक रिलेटेड म्हणजे कुठल्याही जॉबच्या रिलेटेड त्या करिअर पेजची ओपनिंग जी आहे ती त्यांनी टाकलेली असते कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट म्हणून.
त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते पेज शेअर करतो कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट वाल्यांचं. आज एक आलेलं आहे मला हायरिंगचं. स्लॅश सगळ्यांना माहितीये बरोबर. तुम्हाला जर तुमच्या रिलेटेड कुठं हायरिंग चालू आहे आता इमिजिएटली हायरिंग अलर्ट कुठं ऑन करायचे असतील तर तुम्ही स्लॅश हायरिंग हे सर्च केल्यानंतर ज्यांनी कुणी हायरिंग टाकलेलं ओके की आता हायर करतात ते सगळे तुम्हाला ऍट अ टाइम येतील. भले ते आपल्या सर्कलमधले असतील किंवा नसतील. आपल्या सर्कलमधले इमिजिएट आपल्याला जॉईन झालेले किंवा आपल्या जॉईन झालेले लोकांच्या सर्कलमध्ये ओके. त्यामुळे लिंक्डइनला कोण बघितलंय का फर्स्ट सेकंड थर्ड असं असतं. फर्स्ट म्हणजे फर्स्ट आपण कनेक्ट झालोय त्यांचे. सेकंड म्हणजे आपल्याला कनेक्ट जे झाले त्यांचे कनेक्शन. हॅलो हॅलो स्क्रीन विजिबल नाही आहे. हॅलो हॅलो सर. हॅलो सर. हॅलो 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 माईक ऑन नव्हता का? म्यूट होता सर. म्यूट झाला होता. खूप दिवस खूप वेळ झाला सर. ठीक चालेल. इथं सॉरी ठीक आहे. मी आता मला वाटतं स्टॅट जिओ फॅट जिओचं सांगितलं ते ऑन होता का नाही माईक? नाही सर. नाही सर. ठीक आहे. नाही आहे. स्लो झालंय सगळं जरा थोडं चार्जर नसल्यामुळे. ठीक आहे. ऑनलाईन जे जॉईन झाले त्यांना जरा एकदा रिपीट करतो. कुठलाही जीडीचा जर सब्जेक्ट तुम्हाला दिला असेल ओके तर जीडीला कुठलाही सब्जेक्ट म्हणजे इन रिलेटेड समजा इंटरनेट सब्जेक्ट दिला इफेक्ट्स ऑफ इंटरनेट ऑन अवर डेली लाईव्ह किंवा करप्शनच्या रिलेटेड सब्जेक्ट असेल तर तुम्ही पॅट जे ओ ई फॅट जे ओ ई स्लॅश स्टॅटिस्टिक्स हे टूल तुम्ही यूज करू शकता. आणि हे यूज केल्यानंतर तुम्हाला त्या सब्जेक्टच्या रिलेटेड सगळ्या स्टॅटिस्टिक्स तुमच्या समोर येतील. करप्शन इन इंडिया. सॉरी जरा आज लॅपटॉप जरा चार्जिंग खरंही झालेलं तेव्हा स्लो झालं. लक्षात आलं ऑनलाईन जे जॉईन झालेत त्यांना टूल युजफुल आहे तुमच्यासाठी. ऑडिबल एम आय ऑडिबल? यस सर. टूल कुणी युज केलं आता ट्राय करू शकता तुम्ही. तर ह्या सगळ्या फॅक्ट्स येत आहेत एवढ्या ओके. या फॅक्ट्स तुम्ही तुमच्या हॅलो सर. हॅलो हा बोला सर. ते रेझ्युमे मध्ये कीवर्ड कसे अपडेट करायचे एआय थ्रू? रेझ्युमे मधले कीवर्ड्स ओके. लिंक्डइनचा जॉब जो सेक्शन आहे तो तुम्ही बघितलाय सर? हॅलो हॅलो हा हा जॉब जॉब जो सेक्शन आहे लिंक्डइन मधला हा तो तुम्ही बघितलाय ना? हा सर. पण ते आपल्या रेझ्युमे मध्ये ते कसे कीवर्ड अपडेट करायचे एआय यूज करून? यातला एक जस्ट अ मिनिट मी एक दाखवतो. ही एक ओपनिंग तुम्ही बघितली ओके. ही ओपनिंग बघितल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज मोस्टली त्यांना आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज मॅच होत आहेत का हे बघायचं.
स्क्रीन विजिबल आहे, स्लो झाली एकदम जरा जास्ती. ठीक आहे, आजचं महत्वाचं टूल लक्षात आले दोन. ओके, चॅट जीपीटी मध्ये मी एक दाखवतो. मला वाटतं हे सगळे करत असतील. हा, डिस्क्रिप्शन चं हा जो त्यांनी जो दिलाय रिझल्ट, मॉडिफाय अबो पॅराग्राफ कीपिंग इम्पॉर्टंट कीवर्ड्स, तर कीवर्ड्स त्यातले फक्त घेतलेले आहेत. ओके, आणि त्यानुसार हा त्यांनी पॅराग्राफ यूज केला. आता हा पॅराग्राफ तुम्ही डायरेक्ट इन्स्टा रेझ्युमे वरती, instaresume.io याच्यावरती यूज करून डायरेक्ट याच्यामध्ये फिल्टर दिलेले आहेत टेम्पलेट्स. टेम्पलेट्स मध्ये डायरेक्ट तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन मध्ये हे टाकू शकता. ओके मॅम, लक्षात आलं हे? एटीएस किती देतो स्कोर? फोटो असल्यामुळे सर तुम्ही रेझ्युमे वर एक सेक्शन घ्या, सेशन घ्या सर. काय काय रेझ्युमे वरती म्हणजे रेझ्युमे कसा क्रिएट करायचा, एटीएस फ्रेंडली रेझ्युमे, ते एक सेशन घ्या सर त्याचं. ठीक, रेझ्युमेचं सेशन घ्यायला पाहिजे असं वाटतं. पण आता ही ही एक ट्रिक तरी ऍटलीस्ट लक्षात ठेवू शकता. हे लक्षात आलं ना की ऍटलीस्ट जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला मॉडिफाय करून instaresume.io याच्यावरती आता रेझ्युम क्रिएट तरी करून ठेवू शकता, बरोबर. आणि दुसरं, रेझ्युमे मध्ये काय गोष्टी पाहिजे याच्यावरचं एक सेशन घेऊ आपण. ठीक आहे, की पर्सनल इन्फॉर्मेशन कितीपर्यंत द्यायचे, प्रोजेक्ट कितीपर्यंत सांगायचं, लास्ट इयरचा प्रोजेक्ट अजून किती डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचा, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये घेऊ. ओके, रेझ्युमे म्हणजे आता सगळेजण म्हणतात की एका पेज मध्ये रेझ्युमे झाला पाहिजे, पण जे एक्सपिरियन्स्ड आहेत त्यांचा रेझ्युमे एका पेज मध्ये नाही होऊ शकत. ओके, पण तोही व्यवस्थित कसा करता येईल, ऍटलीस्ट दोन पेजेस पण व्यवस्थित पाहिजे. ओके, तर ते आपण रेझ्युमेचे सेशन नेक्स्ट किंवा त्याच्या पुढचा एक सेशन आपण घेऊयात. ओके, आता ह्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगत, निकिता मॅम लक्षात आलं, एक सेशन घेऊयात आपण. ओके, हो सर, ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स टूल लक्षात आलं. ओके, जे लिंक्डइनला आपले कनेक्शन आहेत, फर्स्ट कनेक्शन बनवण्यापासून आपले डोमेन क्लिअर करा की डेटा अनालिसिस मधले, नंतर डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर या रिलेटेड जी लोक आहेत ते आपल्या सर्कलमध्ये असतात. कनेक्शन्स तुम्ही वीकली 150 वाढवू शकता, त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन येऊ शकत. ओके, आपल्या अकाउंटवर, त्यामुळे 150 तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. ज्यावेळी तुम्ही रिक्वेस्ट पाठवाल त्यावेळी रिक्वेस्ट मध्ये मोस्टली एचआरला रिक्वेस्ट पाठवा, कारण एचआरचं पोट याच्यावरच चाललंय लिंक्डइन किंवा नोकरीवरती, बरोबर. कारण त्यांना तिथूनच कॅन्डिडेट दिसत आहे आत्ता सध्या ते. याच्या पलीकडं फार मोठ्या कंपनीज असतील तर त्यांचे स्वतःचे सीआरएम आहे, सगळ्या नोकरीवरती नाही आहे, पण ऍटलीस्ट मोस्ट ऑफ दी एचआर जे आहेत ते लिंक्डइन वरती आहेत. तर त्यांना फॉलो केलं तर इमिजिएट ओपनिंग आपल्याला लवकर लक्षात येते. मोस्टली फक्त मेकॅनिकल कंपनीज असतील त्यातले लोक सगळे, प्रोडक्शन, मेंटेनन्स, क्वालिटी या लोकांना कोणी कॅन्डिडेट पाहिजे म्हणून सगळे ओपनिंग टाकत असतात मेकॅनिकल मध्ये ऍटलीस्ट. पण आय फील आय टी मध्ये ते ऑर्गनाइज डिपार्टमेंट आहे, एचआर मोस्टली एचआरच ओपनिंग टाकतो. मेकॅनिकल कंपनीज मध्ये बऱ्यापैकी सगळे लोक ओपनिंग टाकत असतात, त्यांना कलिगच आपल्या ओळखीचे पाहिजे असते, बरोबर. मेकॅनिकलचं नाही. ओके, ठीक. मग
दुसरं हे झाल्यानंतर समजा तुम्हाला लिंक्डइनचा सगळ्यात पहिला इश्यू काय येणार आहे एचआर लो पाठवल्यानंतर, म्हणजे एचआरने समजा आपल्याला नंबर तर नाही आहे एचआरचा, ओके, पण स्टील नंबर कसा शोधता येईल लिंक्डइन वरती? ऑनलाईन काही आन्सर आहे कुणाकडे? इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन, इन्फॉर्मेशन मध्ये जाऊन, ओके, मिनिमम ज्यांना 5-6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांची अशी इच्छा नाही की माझा रेझ्युमे दिला एखाद्या कंपनीत आणि मला आता जॉबला लाव, कारण ज्याच्याकडे ते रेझ्युमे देणार आहेत तो एचआर माइट बी ही इज मच ज्युनियर टू हिम, त्यामुळे तो जो माणूस रेझ्युमे देणार आहे तो ऍटलीस्ट डायरेक्टर लेवलला देणार, ओके, तर डायरेक्टर लेवलला डायरेक्ट माणूस कोणी सांगणार नाही की मला मी आता जॉब सर्च करतो, तर लिंक्डइनच्या प्रोफाईलला फीचर्ड म्हणून ऑप्शन आहे, फीचर्ड, ओके, फीचर्ड मध्ये बरेच लोक रेझ्युमे टाकतात, ओके, तर तिथं तुम्हाला रेझ्युमे दुसऱ्याचा रेझ्युमे एचआरने कुठल्या एचआर कोणतरी, सगळे लोक काही सॅटिस्फाय नाही आहेत एक्झिस्टिंग कंपनीज, एचआर पण जॉब सर्च करतात, तर बऱ्याचशा एचआरचे नंबर अशा रेझ्युम मधून मिळतात, ओके, हा एक चान्स आहे. आणि दुसरा इथिकल वे आहे तो मिस्टर ई म्हणून टूल आहे, मिस्टर ई, ओके, इझी लीड्स, मिस्टर ई, ये मिस्टर ई जे आहे ते युनिव्हर्सल कुठलाही कॉन्टॅक्ट शोधून काढू शकतो, हे एकदा तुम्ही गुगल क्रोमला लावलं आणि लिंक्डइन स्क्रोल करायला लागला की डायरेक्ट लिंक्डइनचे नंबर दिसतात, पण ते फ्री नाही आहेत, त्यातले फक्त 5 क्रेडिट्स आहेत प्रत्येकाला, 5च कॉन्टॅक्ट तुम्ही फ्रीली बघू शकता आणि प्रत्येकाने त्याचा अकाउंट ओपन करताना नंबर टाकलेला तो नंबर तिथे आपल्याला डायरेक्ट दिसतो, ठीक आहे, हे मिस्टर ई सांगायला एवढा आटापिटा केला, ओके, लिंक्डइनचं जे काय आहे सगळ्यात महत्वाचं टूल आहे ते मिस्टर ई आहे लिंक्डइनचं, म्हणजे कुणी किती म्हणजे लिंक्डइन वरून जॉब लागेल जोपर्यंत एचआरचा नंबर नाही आहे माझ्याकडे तोपर्यंत चान्सेस 20% सुद्धा नाही, ओके, ऍटलीस्ट तुम्ही जॉब सर्च करता त्या माणसाच्या व्हॉट्सअपला तरी तुमचा रिझ्युमे जाईल, बरोबर, आणि कोणतरी सर्च करतंय आणि जितक्या जास्त एचआरकडे तुमचा रिझ्युमे जाईल तितकं जास्त कन्वर्जनचा रेशो जास्त असेल, ओके, की याला पाठवून ठेवलं आणि मग आता मी वेट करतोय की त्याची ओपनिंग कधी येईल, ती ओपनिंग येईपर्यंत तुम्हाला दुसरीकडे जॉब लागेल, ओके, तर त्यामुळे मिस्टर ई म्हणून आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टू क्रोम जर केलं, ओके, क्रोमला ऍड केल्यानंतर तुम्ही लिंक्डइन ज्यावेळेस सर्च कराल, मिस्टर ई मोबाईल मध्ये पण आहे, ओके, मोबाईल मध्ये पण ऍप आहे, फार हाय अमाऊंट त्यांची मिस्टर ई ची जी आहे, इझी लीड्स म्हणून कंपनी आहे त्यांची, लॉग इन विथ ईमेल डायरेक्ट इथे येईल, माझे क्रेडिट कधीच संपलेत पण आता तुम्ही यूज करू शकता ते, ठीक आहे, जे लोक स्टार्टअप मध्ये आहेत, ओके, जे लोक स्टार्टअप काढतात ज्यांना मार्केटिंग करायचं आहे ज्यांना जॉब सर्च करायचं त्या 3 लोकांसाठी हे सगळ्यात महत्वाचं टूल, ओके, फ्री क्रेडिट्स माझ्याकडे आता काही राहिलेलं नाही आहेत, ओके, पण स्टील तुम्ही हे ट्राय करू शकता, तर या 3 गोष्टी ट्राय करा, ओके, मिस्टर ई, स्टॅट फॅट जेओ ई डॉट आणि इन्स्टा रेझ्युमे डॉट आय ओ, ओके, दुसरं लक्षात आलंय ऑनलाईन माईक ऑन आहे माझं, इथं नाही करता येत रे, म्हणजे आपल्या एका लॅपटॉप वरून नाही, प्रत्येकानं वेगवेगळे एचआरचे नंबर तरी सर्च करा, एकाला 5 अलाउड, नाही तसं 5,000 रुपये एक कॉन्टॅक्ट टेम्प करून आपले वरचे लोक आहेत, ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या ऑनलाईन जे जॉईन झाले त्यांच्या लक्षात आले का क्रोम एक्सटेन्शन मिस्टर ई च सगळ्यात महत्वाचं टूल आहे आणि मोस्ट प्रॉबेबली आजपर्यंत ऐकलं नसेल कोणी, बरोबर, तर हे तुम्ही सर्च करा, आणखी यासारखे आणखी महत्वाचे असतील बरेचसे टूल,
ठीक आहे मिस्टरी, समजले सगळ्यांना ऑनलाईन? येस सर, येस सर. ठीक आहे, हे टूल वापरा आणि डेटा अनालिसिसच्या कंपनीची लिस्ट काढा पहिला. आज इन अ ग्रुप त्यांनी कंपनीची लिस्ट काढल्यानंतर जे पुणे ऑफिस आहे त्यांचं, त्या पुणे ऑफिस मधल्या 5 लोकांचे किंवा पुण्यातल्या 5 कंपनीचे एचआरचे कॉन्टॅक्ट, प्रत्येक जण वेगवेगळे 5 जण लोक, 5-5 लोकांचे काढून तुम्ही ऍटलीस्ट जेवढे लोक आहेत x5 एवढे एचआरचे कॉन्टॅक्ट मिळतील. ओके, आणि त्या सगळ्यांना तुम्ही मेल्स करू शकता. आणि दुसरं आहे ते रॉकेट सर्च म्हणून आहे, ते पण रॉकेट सर्च मध्ये मेल आय डीज मिळते. ओके, पर्सनल मेल आय डी मिळू शकतो त्यामध्ये. 700 मिलियन आय थिंक पीपल आर देअर. ओके, ट्रस्टेड बाय ॲडोब व्हिसा, फार म्हणजे प्रूव्हन वेबसाईट आहे. ओके, रॉकेट रिच म्हणून, रॉकेट रिच, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डायरेक्ट ईमेल आय डी मिळू शकतो, रॉकेट रिच. काही लोकांना डायरेक्ट कॉल केलेला आवडत नाही, ईमेल करायला सांगतो, तर त्यातले आहेत. ओके, ठीक आहे, पुढचे सेशन्स असेच होतील, काही टूल्स मी सांगत जाईल. ठीक आहे, आणि जे कम्युनिकेशनचे रिलेटेड फर्स्ट अटेंड करतात, तर उद्या जे काही नवीन आहेत ते टेन्सेस ज्यांना पाहिजे ते उद्या आपण पुन्हा एकदा स्टार्ट करू नवीन लोकांनी. ओके, टेन्सेस राईट फ्रॉम बी वॉज बीन, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स सगळे. ओके, तर टेन्सेस नंतर तुम्ही क्वेश्चन, क्वेश्चन्स कसे फॉर्म करायचे, क्वेश्चन्स नंतर डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन्स कसे केले पाहिजे, आणि कॉन्व्हर्सेशन्स नंतर रेझ्युमेमध्ये कुठले पॉवरफुल वर्ड्स पाहिजेत, आणि रेझ्युमेचा एक सेशन एक तो घ्यायचाच आहे आपल्याला. तर आपण जनरली, मला असं वाटतं की जुनी आणि नवीन बॅच करण्यापेक्षा एक एच आर ऍक्टिव्हिटीज आणि एक कम्युनिकेशनचा असे दोन केले बरं पडतं. ऍटलीस्ट आठवड्यातले 2 दिवस तरी येतील लोक आणि ते बघतील तसं काय करता येते का बघूया. आपण बोलतो सरांची, कारण जरा सगळेजण इन्वॉल्व्ह होतील. ओके, तर आजचे हे काही हॅक्स तुम्ही थोडे युज करा. आणि सर, रेझ्युमे सेशन तुम्हीच घेणार आहे का, किती नंतर पण होतील? हा नाही, म्हणजे सॅटरडेला कोणी सांगितलं का दुसरं पण घेणार? नाही सर, म्हणजे फर्स्ट टाइमच होत आहे सेशन. नाही नाही, लास्ट टाइम तुम्ही म्हणालात ना लिंक्डइनचं सांगा. हा हा, नाही म्हणजे तुम्ही आपणच कंटिन्यू करणार आहे ना असं म्हणत आहे मी, की काही वेगळं होणार आहे म्हणजे असं विचार वगैरे येतील असं काही नाही ना सर? मोस्टली मीच कंटिन्यू करेन, म्हणजे थर्सडे फ्रायडे तरी मी असतो. ओके ओके. टेलिग्रामला, टेलिग्राम वरती तुम्ही असाल तर इमिजिएट, हा टेलिग्रामला मी एक चॅनल कॉर्पोरेट सोल्जर्स बँकिंग जॉब येत, डेटा अनालिसिसचे 3 मी टाकले. कुठल्या कॉर्पोरेट सोल्जरला जॉईन झाला त्यात आहेत ना? त्यात नाही आहे, सर्च करून बघितलं तर डेटा आहे. आउट ऑफ पुणे, आउट ऑफ पुणे पण 8,000 एच आर आहेत त्यात, फ्रेशर साठी नाही आहेत. जास्त कॉमर्स वाले जुने आहेत पण ते व्हॅलिड जॉब, म्हणजे जॉब कुठला फेक नाही आहे त्यातला. ऍटलीस्ट डायरेक्ट मेल पण मग ऍटलीस्ट एक करू शकता त्यात. जे जरा 2 मिनिटं मी सांगतो जर टेलिग्रामला, ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांना टेलिग्रामची एक लिंक पाठवतो. आपला टेलिग्रामला पण एक चॅनेल आहे. ओके, आणि सर हे अप्लाय करायला केव्हापासून स्टार्ट करायचं, म्हणजे एक मॉड्यूल कम्प्लीट झाल्यानंतर करायचं? और कारण मग तेवढे रीच वाढायला पण वेळ लागतो ना सर प्रोफाइलचे? नाही आता अप्लाय फॉर जॉब्स म्हणताय का? हा हा, म्हणजे आपण आता प्रोफाइल नवीन क्रिएट वगैरे तेच, म्हणजे ते सेशन आहेत ना सर, ते म्हणायचं. हा तुम्ही आता बाय दॅट, हा म्हणजे बाय दॅट टाइम ऍटलीस्ट एचआर शी कनेक्शन तरी जॉईन करा. प्रत्येक एचआर ला ऍटलीस्ट मिनिमम डेली
आठ दहा रिक्वेस्ट येत असत, त्यातलं तुमचं ऍक्सेप्ट होईपर्यंत. बरोबर. त्यात लिंक्डइन प्रीमियम 4,500 रुपये पर मंथ आहे, एक महिन्याला फ्री आहे. ज्यावेळी तुमचं डेटा अनालिसिसचा कोर्स कम्प्लीट होईल आणि तुमचं पूर्णपणे प्रोफाईल सेट आहे, त्या दिवशी तुम्ही ते अप्लाय करू शकता. क्रेडिट कार्ड डायरेक्ट डिटेल्स टाकतो, फक्त ते 30 दिवसाच्या व्हायच्या आत कटिंग करा, 4,500 जाते. ओके, रिझन मी असेल. ठीक आहे सर. त्यामुळे ते दुसरं पण मी हे आपलं मोस्टली ज्यांना आउट ऑफ इंडिया जॉब करायचे आहेत असे जॉबचे कुठले काही वेबसाईट्स आहेत ते मी टाकलेले आहेत आपल्या लिंक्डइनच्या ग्रुपला. हे आजचे स्टॅटिस्टिक्सचे वगैरे गोष्टी मी जी डी साठी सांगितले. ओके, मिस्टर ई आहे ते नंबर मिळवण्यासाठी सांगितले. ओके, इन्स्टा रेझ्युमे डॉट आय ओ आहे तो इन्स्टंट आत्ता अप्लाय करायचं आहे. जॉब ओपनिंग तुमच्या समोर आहे, जॉब ओपनिंग क्लोज पण होतात लिंक्डइनला. 5,000-6,000 लोकांनी अप्लाय केले आणि आता जॉब ओपनिंग इज क्लोज्ड असा पण मेसेज येतो, माहिती आहे ना सगळ्यांना. ओपनिंग असतात पण आता अप्लाय नाही करू शकत असे आहे. ओके, तर हे सगळे तुम्ही जर थोडे या गोष्टी माहिती असेल. लिंक्डइनच्या अजून काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही हॅशटॅग युज करून किंवा अँड ऑर अशा काही गोष्टी करून सर्च करू शकता. ओके, एंडोर्समेंट माहिती आहे कोण केलं? लिंक्डइनला एंडोर्समेंट म्हणून ऑप्शन आहे, रिकमेंडेशन ऑप्शन आहे, रिकमेंड करता येतं. बरोबर. माझ्या प्रोफाईलला ठीक आहे, हे माझं प्रोफाईल आहे समजा. हे माझं प्रोफाईल मी सर्च केल्यानंतर इथं बाजूला नंबर आला का लक्षात आलं राईटला व्ह्यू नंबर म्हणून? ओके, आता पहिला क्रेडिट लक्षात आलं सगळ्यांच्या? हा मिस्टर हीच आहे सांगतोय. आता जर मी लॉग इन करून ठेवलं ना ते मी आता सर्च केलं माझं स्क्रीन नाही दिसत. काय काय स्क्रीन दिसत नाहीये तर काय झालं? स्क्रीन शेअर केली ना? दिसत नाही सर. दिसत नाही. जस्ट अ मिनिट. कधीपासून दिसत नाही? आतापासून का पहिल्यापासून? नाही दिसत आहे. नाही सर, आता दिसत होती पण जस्ट आता तुम्ही ते लिंक्डइन. जस्ट अ मिनिट झाले. आता दिसते स्क्रीन? स्क्रीन दिसते. यस सर. हा हा. आता मी माझं प्रोफाईल स्क्रोल केलं. ओके, स्वतःवरून परीक्षा घेतलेली परीक्षा आहे तिथं माझा नंबर दिसतो. ओके, इथं ज्यावेळी मी स्क्रोल केलं मला त्यावेळी राईट साईडला माझा नंबर येतो. ओके, नंबर पण बरोबर आहे का बघू जर क्रेडिट गेलं एक माझा. माझा नंबर आहे बघा, नंबर पण दाखवतो का ते पण बघू. नंबर आला? ओके, मेल आय डी आणि नंबर. ठीक आहे, बरोबर आहे. लक्षात आलं? ओके, हे काही जादू नाही आहे पण 5 क्रेडिट आहेत सगळ्यात. ओके, मिस्टर ई सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, माझ्या आत्तापर्यंत सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहे सगळ्यांना. आता तुम्ही फक्त एचआर शोधताय. जेव्हा मी सेल्स अँड मार्केटिंग करायचो त्यावेळी प्रत्येक कंपनीत जाऊन आतमधल्या मेंटेनन्सच्या माणसाला भेटायचं असायचं मेकॅनिकल. तर आतल्या माणसाचं एकदा नाव मिळालं तरी बस माणसं जर इथं सर्च असेल तो लिंक्डइनवर असेल तर. ओके, आता समजा कुठली कंपनी आहे, कुठल्या कंपनीत अप्लाय करायचं तर मेकॅनिकल जर असेल तर ट्रेड इंडिया माहिती आहे? ऐकलंय ट्रेड इंडिया? इंडिया मार्ट ऐकलं? जस्ट डाईल त्यांचाच कॉम्पिटिटर ट्रेड इंडिया म्हणून. तर कुठल्याही कंपनीमधला समजा एखादी मेकॅनिकल कंपनी आहे. ओके, तर एक मेकॅनिकल कंपनीच नाव कोण? फार्माजी नको सर्च करताना
कुठल्याही वेबसाईटवर जायचं असेल, करारो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, करारो मध्ये कोणतं होतं आपल्यात, ठीक आहे, ट्रेड इंडियाला आपण गेलो समजा, करारो इंडियाची वेबसाईट आली. करारो मोठी कंपनी इटालियन, करारो वॉज अवर क्लायंट, तर करारो इंडियात आज मला एंट्री करायची आहे. करारो इंडियाच्या गेटवरती गेल्यानंतर कुणाला भेटायचं म्हणल्यावर इथं तुम्ही सेलर डिटेल्स मध्ये त्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर असतो, एकमेव वेबसाईट आहे ज्यात कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्ट आहे. ओके, सेफ्टी ऑफिसर मिस्टर प्रकाश म्हणून. आता हे करारो इंडियाच्यासाठी, कारण प्रकाश वॉज इन टू करारो इंडिया अर्लियर, आणि इथं डायरेक्ट तुम्ही व्ह्यू नंबर म्हणला, आय वॉन्ट टू बाय ऑर आय वॉन्ट टू सेल, आय वॉन्ट टू बाय, आय वॉन्ट टू बायच करायचं मोस्टली क्लिक, सेल म्हणलं की ती एवढं येणार नाही, पण आय वॉन्ट टू बाय म्हणलं की त्याचा नंबर डायरेक्ट दिसतो. ठीक आहे, तर ही एक ट्रेड इंडिया एक मोस्ट युजफुल वेबसाईट आहे ज्यांना कंपनीचा कुणाला कॉन्टॅक्ट पाहिजे. ओके, कुठलंही म्हणजे आता फक्त तुम्ही आय टी आहे, पण तुमचे कोण भाऊ बहीण असतील ज्यांना मेकॅनिकल असतील आणि त्यांना कंपनीची एंट्री पाहिजे, कंपनीत जायचं आहे आतमध्ये, तर हा एक ट्रेड इंडिया एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. ओके, डायरेक्ट नंबर भेटू शकतो. ओके, तर मोस्टली डायरेक्ट कॉन्टॅक्ट काढायचे काही हॅक्स माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितले. ओके, तुम्ही मोस्टली सगळे आय टी बॅकग्राऊंड म्हणजे मेकॅनिकल कोणी आहे? ठीक आहे, रेझ्युमे बिल्डिंगचा आपण नेक्स्ट सेशन घेऊ. मी काही रेझ्युमे दिले सगळ्यांना, आहेत सगळ्यांकडे काही सॅम्पल्स दिले फर्स्ट लेक्चर टेलिग्राम वरती आहेत आणि व्हॉट्सअपला टाकलेले आहेत. या नवीन लोकांना सगळ्यांना जरा लिंक घ्या सगळ्यांकडून. ओके, ऑनलाईन जे जॉईन झाले फॉर द फर्स्ट टाइम, आपला एक व्हॉट्सअपला ग्रुप आहे आणि टेलिग्रामला पण लिंक आहे. ओके, टेलिग्रामला लिंक याच्यासाठी की कारण काही तुम्ही त्या ग्रुपमध्ये राहाल काय, आणि त्याच्यामध्ये राईट फ्रॉम टेन्सेस अप टू रेझ्युमे सगळं त्यामध्ये टाकले. ओके, याच्यामध्ये डेटा अनालिसिस मधला फर्स्ट मिड आणि एक्सपिरियन्स तिन्ही लेवलचे रेझ्युमे टाकलेले आहेत लास्ट सेशनला. ओके, तर अजून काही डाऊट जे ऑनलाईन जॉईन झालेत त्यांना? काय टेलिग्रामची लिंक? टेलिग्रामची लिंक, ठीक. टेलिग्रामची लिंक ही व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्या बायोमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तरी मी शेअर करतो इथे एक ह्याच्यामध्ये. ओके, टेलिग्रामची तुम्हाला शेअर करतो मी व्हॉट्सअपला. ओके, अजून काही डाऊट्स आहेत कुणाला ऑनलाईन रेझ्युमे सेशन घ्या, आणखी काही असं काही सजेशन्स आहेत की याच्यावरती तुम्ही काम करू शकतो आपण? मी आता जॉब सर्चिंगच चालू ना मोस्टली सगळ्यांचं, त्यामुळे लिंक्डइनचं प्रीमियम तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मिस्टरी फार महाग आहे जरा, 3,500-4,000 रुपये 5 कॉन्टेंटला. अजून फेक असेल तर सध्या हायरिंग चालू नाही आहे. कशावर टाकलं? व्हॉट्सअपला टाकलं मोस्टली. ती म्हणजे त्यांची ती ओपनिंग पोस्ट केली होती आणि ती त्यांनी व्हॉट्सअप. ओके, मग ती आधीची असेल तर मोस्टली लिंक्डइनच्या त्यांच्या लिंक्डइनला पण जाऊ दे, पण त्यांच्या वेबसाईटला करिअर सेक्शनला जर ती ओपनिंग असेल तर ते रिअल आहे. बऱ्याचदा लिंक्डइनला ओपन असते पण करिअरच्या त्या पोस्टला नसते, तर अशा वेळी ती वॅकन्सी क्लोज आहे. ठीक आहे, अजून काय पेंडिंग? अजून काही टूल्स पाहिजेत असे काही? रेझ्युमे एक बनवून सगळ्यांना अप्लाय करणे आजपासून बंद, त्यातून कॉल इमिजिएट येत नाही तर. तर मी तुम्हाला, तुम्ही स्वतःला एचआरच्या ठिकाणी ठेवा की तुमच्याकडे एवढे रेझ्युमे आल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी टूल आहे ना की हे माझ्या रिलेटेड आहेत की नाही बघायला. ओके,
ओके, जर 5-6 हजार लोक अप्लाय करत असतील तर एका ओपनिंग, मग तुम्हाला कीवर्ड त्यांच्याकडे, जसं ते आता मीटर आहे रेझ्युम तसं दुसरे पण त्यांच्याकडे मीटर आहेत मोठे, ठीक आहे, कीवर्ड्स वाले. बाकी आता आय टी कंपनीची सगळ्यांची करिअरची मी ग्रुपची लिंक देतो. अजून काय मला वाटतं एक अजून एक म्हणजे वेबसाईट आहे, ती वेबसाईट पण चॅलेंज्ड आहे. एस सी आर आय बी डी कोण गेले वेबसाईट होते एस सी आर आय बी डी स्क्राईब म्हणून. किती वाजता सेशन दुसरं सर आहे नाही सेशन कंटिन्यू करूया का राहू दे लेक्चर आहे नाही कंटिन्यू म्हणजे 5:30 पर्यंत करता येईल ना इथं. जरा अटेंडन्स scribed.com म्हणून एक वेबसाईट आहे, $9 प्राइस आहे महिन्याला, ओके डॉलर मध्ये. याच्यामध्ये सगळ्या एच आर ची एक लिस्ट आहे माहिती नंबर सकट सगळे ऑल पुणे, ही लिस्ट या वेबसाईटला आहे. मग हे फ्री मध्ये क्रॅक वर्जन जर सापडलं मला वाटतं मी जरा विचार चुकून नंतर ते टेलिग्रामला क्रॅक वर्जन आहे ऍप, त्या ऍप मध्ये डायरेक्ट तुम्ही एच आर लिस्ट फ्रॉम पुणे डायरेक्ट टाकलं की ती सगळी लिस्ट त्याच्यामध्ये आहे या स्क्राईब डॉट कॉम वरती. माझ्याकडे एक लिस्ट आहे ती मी सांगतो. हे इकडं दिसले का तुम्हाला मिस्टरी चालू आहे आपलं, ओके साईड बाय येत आहेत कोण कोण आहे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोणाचा नंबर पाहिजे सांगा असं आहे. ठीक आहे अजून सर्च केलं बानेर मधल्या आय टी सॉफ्टवेअर कंपनीचे काही लिस्ट आहे फ्युचरिझम टेक्नॉलॉजी स्क्राईब्ड वरती सॉफ्टवेअर कंपनीची लिस्ट आहे थोडी, तर ती एक लिस्ट मला वाटतं या स्क्राईब्ड डॉट कॉम वरती आहे ते खाली सर्च करता येईन आता. ओके लिस्ट ऑफ आय टी कंपनीज आहे एच आर आहे या पी डी एफ या वेबसाईटला आहे एकदा तुम्ही जाऊन बघू शकता. नेक्स्ट टाइम जरा आले चार्जर इथं आहे एच आर लिस्ट. ओके हे सगळे एच आर आहेत आय टी कंपनीचे किंवा मोठ्या कंपनीचे सगळे, ओके एच आर एक्झिक्युटिव्ह जेवढे फ्री दिसतात तेवढे तरी बघा. श्री ए बी रोपालेकर ऍडोर बिल्डिंग एच आर चे काही मोबाईल नंबर सकट सगळे कॉन्टॅक्ट, ठीक आहे. ह्याच्यामध्ये सगळे जे हॅकर्स आहेत किंवा जे काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे एखाद्या कंपनीच्या आतमधले त्यातले काही डॉक्युमेंट्स याच्यावर टाकलेले असतात स्क्राईब्ड वरती. ओके बऱ्यापैकी यातल्या कंपन्या असतील ओळखीचे मला वाटतं, ठीक आहे. ऑनलाईन स्क्रीन दिसते काय दाखवलं की दिसायची बंद होती दिसते का आता. हॅलो माईक बंद आहे दिसते ना. हा ठीक आहे सेशन कसं का होईना माया दृष्टीनं सगळ्यात टूल्स लक्षात येणं महत्वाचं. ओके स्क्राईब्ड वगैरे हे आधी माहित होतं कोण ट्राय केलं होतं म्हणजे वेळच नाही आहे कोणाकडे मला असं वाटत. ओके आता साईड बाय जे दिसत आहे आपले तर लोक नाहीत ना नंबर इकडे येत आहेत मला वाटलं हे जॉईन झाले त्यांचे नंबर दिसत आहे. ठीक हे लिंक्डइन ला एकदा ओपन केलं की येऊन जाईल. ठीक आहे ह्युमन रिसोर्स इंटर्न आहे निकिता आनंद राजीव गोयल बरेच जण आहेत डायरेक्टर वगैरे बरेच लोक आहेत. स्क्राईब्ड वरती आहे स्क्राईब्ड ऍप आहे का स्क्राईब्ड टेलिग्राम आहे ते आता आहे का बघ सर मी त्यातनच घेतलं. ठीक आहे ओके हे सगळे लोक टॅलेंट ऍक्विजिशन वगैरे जे आहेत ते सगळे एच आर आता हे इथं समजा आता पण मी होमला आलो माझ्या आणि इकडे एक 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 इथं मी स्क्रोल करायला लागलो
की मग इकडे हे मिस्टर ई जागा होतो आणि मग तो एक 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 सर्च करायला चालू करतो. ओके, थोड्या वेळानं करेल, आता दाखवणार म्हटलं करणार नाही. ठीक आहे, होईल ना, इथे काही प्रॉब्लेम. ओके, याच्यामध्ये ही कंपनी मोठी आहे, फार मोठी कंपनी आहे. माय इनवॉइस, माय सेटिंग, बल्क सर्च, बल्क अपलोड, प्राइसिंग एकदा बघूया जरा. 28,000 रुपये आहे 600 क्वांटिटी, 71,000 आहे 1950 क्वांटिटी. फार मोठी कंपनी आहे, म्हणजे आता हे असे काही कॉन्ट्रॅक्ट घेतले असतील त्यांनी. 1,00,000 रुपयाचं पॅकेज आहे त्यांचं 4,500 कॉन्ट्रॅक्टसाठीच. ठीक आहे, 2,30,000 आहे. ग्रोथ करायची असेल तर 2,50,000 द्या असं आहे. ठीक आहे, त्यातले ते आपल्याला किती दिलेत फुकट? 5. म्हणजे ते 5 किती महत्वाचे ते लक्षात घ्या. सर, यू आर नॉट ऑलेबल. माईक बंद झालं, कधी बंद झालं. ठीक आहे, तुम्ही वेबसाईट बघितली का? ऑनलाईन जे जॉईन झाले, स्क्राइब, SCRIBD, स्क्राइब. ओके, HR चे कॉन्टॅक्ट दिसले सगळ्यांना ऑनलाईन जे जॉईन झाले? एम ऑडिबल? आता माईक चालू दिसतोय मला. ठीक आहे, ओके, वी विल कंटिन्यू नेक्स्ट सेशन. हा सर, टेक्निकली जरा असं जाऊ द्या, पण बाकीचं बघा जरा थोडं, कारण की या टूल्सने अप्लाय केलं तरच कॉल येते, नाहीतर सरळ मार्गे गेलं तर तेवढ्या लवकर येणार. ओके, सरळ मार्गे गेलं तर फक्त रेफरन्सेस घेत राहिले आपल्या मित्रांचे, बाकी नाही तर स्मार्टली तुम्हाला अप्लाय केल्याशिवाय कॉल मोस्टली येणार. आणि सहज कुठले HR ला किंवा कुठले कॉलेजच्या HR डिपार्टमेंट मध्ये जाऊन बघा, त्यांनाही हेच सांगितलं की तुम्ही कुठले टूल युज करता हे मी बघितले आहे, Naukri.com, Indeed किंवा LinkedIn. तर मी माझ्या कंपनीत हायरिंग याच्यावरूनच केली आणि ते कीवर्ड्स वगैरे माझ्याकडे कमी आले होते. अकाउंटंट या पोझिशनला 60 लोकांनी अप्लाय केलं होतं, माझ्या एका फ्री वाल्या ओपनिंगला जर एवढे लोक अप्लाय करत असतील, तर IT कंपनीमध्ये बरेच अप्लाय केलेलं असत. ओके, तर हे तुम्ही थोडं जरा बघा. Naukri.com तर आपलं सिम्पल आहे असं, त्यामध्ये फक्त त्यामध्ये पण चेंजेस करत राहायचे ते जे टाकलेलं आहे आपण त्याच्यावर. Naukri, Indeed पण US मोठी कंपनी आहे, Indeed पण तुम्ही बघू शकता. रेझ्युमे मध्ये वर्ड्स कुठले वापरले ते मध्ये मी सेशन घेतलं होतं, फर्स्ट सेक्शन सेशन. ओके, रेझ्युमे मध्ये वर्ड्स कुठले पाहिजेत, युजच्या ऐवजी लेवरेज म्हणा, कॅरी आउट म्हणा, कंडक्टच्या ऐवजी कॅरी आउट, असे काही वर्ड्स आहेत ते मी तुम्हाला देतो लिस्ट. ओके, ते तुम्ही रेझ्युम मध्ये ऍड करू शकता. आणि रेझ्युमेचा ATS स्कोर कुठं बघताय तुम्ही? ऑनलाईन ऍप म्हणजे. ओके, ATS लॉन्ग टर्म आहे. पण हे काही व्हेरीफाईड आहे का सगळे याच्या? ते पण स्कोर वाढवता येईल. हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत, कीवर्ड्स आहेत तर वाढेल स्कोर असं. ठीक आहे सर, आजचं सेशन, अजून काही पाहिजे असेल माझ्याकडं सजेशन तर तुम्ही विचारू शकता. ओके, टेलिग्रामची मी लिंक देतो. अजून काही बाकी? चल, नेक्स्ट सेशन आपण कंटिन्यू करू जरा रेझ्युम बिल्डिंग. चल, ओके, गुड डे टू ऑल. या, ओके, जरा हे अटेंडन्स जरा लिहिता. चालेल, ऑनलाईन जे जॉईन झाले, ओके, विल मीट नेक्स्ट डे. या, टुमारो. ठीक आहे.
पण नोकरी मधून अप्लाय करून बऱ्यापैकी कॉल आलेच सगळ्यांना, इथून आलेले होते कशा रिलेटेड प्रेशरला, या डेटा सेल्स अँड मार्केटिंगला नोकरीच पाहिजे, दुसरं काय डेटा करता येईल. सगळ्यांनी एकाला नाव सांगा की लिहिताय का या सगळ्या प्रोसेस मध्ये. दोन मिनिट